नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर। आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे। या सेशनमध्ये आता आपण ऑर्गनायझेशन ऑफ द लेयर्स हा मुद्दा या ठिकाणी पाहणार आहोत। द सेवन लेयर्स इन द OSI मॉडेल कॅन बी कन्सिडर्ड टू बिलॉन्ग टू थ्री सब ग्रुप ॲज फॉलोज। तर OSI-मधील जे काही सात लेयर्स आहेत त्यांचं तीन ग्रुपमध्ये सब ग्रुपिंग करण्यात आलेलं आहे। तर पहिल्या सब ग्रुपमध्ये येणारे जे लेयर्स आहेत ते कोणते आहेत ते पाहूया आपण। फिजिकल लेयर आहे, डेटा लिंक लेयर आहे आणि नेटवर्क लेयर आहे। त्याच्यानंतर सेकंड ग्रुप जो आहे की ज्याच्यामध्ये सेशन लेयर आहे, प्रेझेंटेशन लेयर आहे आणि ॲप्लिकेशन लेयर आहे। आणि तिसरा जो ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सपोर्ट लेयर या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जे सात लेअरसाठी डिवाईड केलेले आहेत, पहिल्या ग्रुपमध्ये तीन, दुसऱ्या ग्रुपमध्ये तीन आणि शेवटच्या ग्रुपमध्ये एक, असे टोटल सात लेयर्स या ठिकाणी डिवाईड झालेले आहेत। फर्स्ट सब ग्रुप कन्सिस्ट लेअर 1, 2 and 3, दॅट इज फिजिकल लेअर, डेटा लिंक लेअर अँड नेटवर्क लेअर। दे आर इम्पॉर्टंट फॉर द फिजिकल आस्पेक्ट ऑफ मूव्हिंग डेटा फ्रॉम वन कॉम्प्युटर टू अनादर कॉम्प्युटर। तर पहिल्या सबग्रुपमध्ये असणारे जे तीन लेयर्स आहेत यांची प्रमुख जबाबदारी काय की एका मशीनमध्ये निर्माण झालेला डेटा हा दुसऱ्या मशीनमध्ये पाठवण्यासाठी जी काही जबाबदारी असणार आहे ही जबाबदारी ह्या तीन लेयरच्या सहाय्याने पूर्ण केली जाणार आहे। म्हणजे डेटा निर्माण करून तो पुढे फॉरवर्ड करणे किंवा मूव्ह करणे ही जी जबाबदारी असणार आहे ही या तीन लेयरची असणार आहे। सेकंड सबग्रुप इज मेड अप ऑफ द अप्पर थ्री लेयर्स, दॅट इज 5, 6, 7, विच आर द सेशन लेयर, प्रेझेंटेशन लेयर अँड ॲप्लिकेशन लेयर। दिस इज कॉल्ड ॲज द अप्पर सपोर्ट लेयर। दे अलाउज द इंटरॅक्शन बिटवीन अनरिलेटेड सॉफ्टवेअर सिस्टम्स। तर हे जे काही टॉपचे तीन जे लेयर्स आहेत, सेशन लेयर असेल, प्रेझेंटेशन लेयर असेल आणि ॲप्लिकेशन लेयर्स जे आहेत ते एक्झॅक्टली युजर्सशी जवळ असणार आहेत, युजर वापरत असणाऱ्या सॉफ्टवेअरशी जवळ असणार आहेत। आणि ते या ठिकाणी जो नेटवर्कमधून आलेला जो डेटा आहे तो प्राप्त करणे आणि युजरला समजेल अशा माध्यमात किंवा पद्धतीने तो प्रेझेंट करणे ही जबाबदारी ह्या सेकंड ग्रुपची असणार आहे। द थर्ड ग्रुप कन्सिस्ट ऑफ ओनली 1/4 लेअर, दॅट इज द ट्रान्सपोर्ट लेअर। इट लिंक्स द सब ग्रुप्स 1 and 2। तर हा जो काही ट्रान्सपोर्ट लेअर आहे त्याचं काम काय आहे की आपले जे पहिले दोन सब ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये इंटरकनेक्शन करून देण्याचं काम हे तिसऱ्या सब ग्रुपचं असणार आहे। द अप्पर लेअर्स आर इम्प्लिमेंटेड युझिंग सॉफ्टवेअर ओनली, वेदर द लोअर लेअर्स आर कंबाइंड ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर। तर जो वरचे जे तीन लेयर्स आहेत ते प्युअरली सॉफ्टवेअर बेस्ड असणार आहेत आणि बॉटमचे तीन म्हणजेच आपल्या सबग्रुपमधील तीन जे असणार आहेत इट मे बी हार्डवेअर ऑर इट मे बी सॉफ्टवेअर। द फिजिकल लेअर इज इम्प्लिमेंटेड बाय ओनली हार्डवेअर। फिजिकल लेअर हा नेमकी कशाद्वारा निर्माण होणार आहे, नेहमी हार्डवेअरद्वाराच निर्माण होणार आहे, कारण की तो डायरेक्टली कशाला कनेक्ट असणार आहे, एक्झॅक्टली फिजिकल मीडियाला कनेक्ट असणार आहे। ओके, तर या ठिकाणी आपण एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन युझिंग OSI मॉडेल या ठिकाणी आपण पाहतो आहे। तर या ठिकाणी पहा, कम्प्युटर जो आहे या ठिकाणी लेफ्ट साईडचा, तो कम्प्युटर राईट साईडचा जो आहे त्याला डेटा पाठवत आहे। हा ॲरो तुम्ही या ठिकाणी लेफ्ट टू राईट जात असलेला पाहायला मिळतो आहे तुम्हाला। तर या ठिकाणी एक मेसेज कम्प्युटर वरती निर्माण झालेला आहे आणि हा मेसेज आपल्याला वायपर्यंत पोहोचवायचा आहे। तर या ठिकाणी काय होणार आहे पहा, तर या ठिकाणी लेअर 7 डेटा येणार आहे, म्हणजे निर्माण झालेला मेसेज किंवा डेटा हा कोणाकडे येणार आहे, 7 येणार आहे। तर 7 आल्यानंतर पुढे जाऊन तो डेटा कोणाला पाठवला जाणार आहे, लेअर 6 पाठवला जाणार आहे। आणि लेअर 6 आल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे, त्या लेअरला त्याचं स्वतःचं काय लागणार आहे, लेबल लागणार आहे। म्हणजेच मला या ठिकाणी एक स्टेप माझ्याकडे सांगायची राहून गेली। पहा, या मशीनद्वारा जो डेटा निर्माण झालेला आहे तो 7 आल्यानंतर या 7 या ठिकाणी हिडर डेटासोबत हिडर लागलेला आहे L7, म्हणजे लेअर 7
हा हेडर लागलेला आहे, म्हणजे हा डेटा आता आलेल्या डेटामध्ये पुन्हा ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲड करून या ठिकाणी एक फायनल डेटा तयार झालेला आहे लेअर 7 द्वारा. तर लेअर 7 द्वारा निर्माण झालेला डेटा जो आहे तो पुढे जाऊन आपण 6 लेअरकडे पाठवणार. मग 6 लेअर काय करणार, आणखी त्याच्यासोबत आपला देखील हेडर काय करणार, तो ॲड करणार, बरोबर आहे. म्हणजेच L6चा डेटा हा आता कुठे जाऊन पोचणार आहे, 5व्या लेअरकडे जाऊन पोचणार आहे. आणि 5व्या लेअरकडे आल्यानंतर 5वा लेअर देखील आपलं हेडर त्याला ॲड करतो आणि मग फायनल डेटा तो पुढील लेअरकडे पाठवतो. सो अशा पद्धतीने लेअर 3कडून डेटा कुणाकडे चाललेला आहे, लेअर 2कडे येणार आहे. सो लेअर 3चा लेबल ओरिजिनल डेटा आणि त्याचबरोबर आता लेअर 2कडे आलेला, लेअर 2कडे आल्यामुळे लेअर 2चं देखील हेडर, असं एकंदरीत काय होणार आहे, एक फायनल डेटा हा लेअर 1कडे पाठवला जाणार आहे. आणि लेअर 1 म्हणजेच फिजिकल लेअरकडे आल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे, त्याचं फिजिकल मीडियाला समजेल अशा पद्धतीमध्ये त्याचं कन्वर्जन करून दिलं जाणार आहे. म्हणजे जो काही संपूर्ण डेटा आहे त्याचा या ठिकाणी 0 आणि 1मध्ये रूपांतर होणार आहे. आणि मग फायनली डेटा हा कशातून पाठवला जाणार आहे, ट्रान्समिशन मीडियममधून पाठवला जाणार आहे. आणि मग तो या ठिकाणी तो मीडिया जो आहे तो सेकंड कॉम्प्युटरला ज्यावेळी जोडला जाणार आहे त्यावेळी तो सर्वप्रथम फिजिकल लेअरकडे डेटा पोचणार आहे. आणि फिजिकल लेअरकडे एक्झॅक्टली जो पाठवलेला 0 आणि 1चा डेटा आहे तो पुढे जाऊन या ठिकाणी लेअर 2कडे पोचणार आहे. लेअर 2 या ठिकाणी काय करणार आहे, आपला जो काही हिडर आहे तो वजा करून तो पुढे डाटा पाठवणार आहे. सॉरी, या ठिकाणी लेअर 1चा आपण विचार करूया, लेअर 1कडून डेटा लेअर 2कडे येणार आहे, त्यावेळी लेअर 1चा जो काही हिडर आहे तो या ठिकाणी वजा होईल. लेअर 2कडून ज्यावेळी 3कडे जाईल त्यावेळी या ठिकाणी लेअर 2चा हिडर वजा होईल. लेअर 3कडून ज्यावेळी तो लेअर 5कडे जाईल त्यावेळी लेअर 4चा या ठिकाणी हेडर वजा होईल जाईल. सो अशा पद्धतीने एक एक हेडर वजा होत जाऊन लेअर 7कडे डेटा येईल. आणि या ठिकाणी सेवन लेअरकडून डेटा ज्यावेळी कम्प्युटरकडे जाईल त्यावेळी लेअरचा हेडर या ठिकाणी वजा होईल आणि एक्झॅक्टली डेटा फक्त या कम्प्युटरकडे पाठवला जाईल. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला निश्चितच या ठिकाणी हा टॉपिक समजला असेल. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.